नमस्कार शेतकरी बंधूंनो, एफएमसी परिवार ऊस लागवड करणारे सर्व शेतकरी बंधूंचे हार्दिक स्वागत करते. मी मिथुन अडसरे, एरिया मार्केटिंग मॅनेजर, एफएमसी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आज वेबिनारद्वारे ऊस पीक संरक्षणाचे स्पष्टीकरण देईल. शेतकरी बंधूंनो, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, तरी गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा. तसेच शासनाने दिलेल्या सूचनांचे व नियमांचे पालन करा. आम्ही अपेक्षा करतो तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्यांची काळजी घेत असाल. शेतकरी अन्नधान्य पिकवण्यासाठी खूप परिश्रम घेत आहेत, जे आपल्या राष्ट्राच्या विकासाला चालना मिळवण्यास प्रेरित करते. एफएमसी शेतकऱ्यांच्या या अटल वचनबद्धतेस अभिवादन करते. शेतकरी बंधूंनो, आजच्या चर्चा सत्राचा जो विषय आहे, ऊस उत्पादनाच्या साठी महत्वपूर्ण घटक. तर शेतकरी मित्रांनो, जर आपण आपल्या ऊस पिकाच्या उत्पादन वाढीचे महत्वपूर्ण घटक बघितले, तर सर्वप्रथम ऊसाची लागवड व लागवडीनंतर होणारी उगवण. जर ऊसाची उगवण चांगली असेल तर नक्कीच आपल्या ऊस उत्पादनाच्या पायाभरणीच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण स्टेप त्या ठिकाणी पूर्ण होते. उगवणीनंतर सर्वात महत्वाचा जो काही स्टेप आहे ती म्हणजे ऊसाचे फुटवे. जर फुटवे चांगले असेल तर नक्कीच आपल्याला आपल्या शेतामध्ये कारखान्याला पाठवण्याजोग्या ऊसांची संख्या वाढेल व ह्या जास्तीच्या ऊसांमुळे नक्कीच आपल्याला आपल्या ऊस उत्पादनामध्ये फायदा होईल. तसेच आपण जर पाहिले तर जो काही ऊस तयार झालाय तर ह्या ऊसाची लांबी व ह्या ऊसाचा घेर किंवा ऊसाची रुंदी हेही ऊस उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. जसे की ऊसाची लांबी व ऊसाची रुंदी जर चांगली असेल तर नक्कीच आपण जो काही ऊस कारखान्याला पाठवतोय त्याच्या वजनामध्ये नक्कीच आपल्याला वाढ मिळेल व त्यामधून सुद्धा आपल्याला आपल्या ऊस उत्पादन वाढेल. तर आपण आपल्या ऊस उत्पादनाच्या दृष्टीने चार महत्वाचे घटक या ठिकाणी पाहिले. सर्व प्रथम ऊसाची उगवण चांगले होणे. उगवण चांगले झाल्यानंतर जे काही ऊसाचे फुटवे चांगले होणे गरजेचे आहे किंवा ह्या फुटव्यांचं आपल्याला संरक्षण करणं गरजेचं आहे. व नक्कीच जर फुटवे चांगले भेटले तर आपल्याला ऊसाची लांबी व ऊसाची रुंदी किंवा ऊसाचा घेर वाढून आपल्याला आपल्या ऊसाच्या उत्पादनामध्ये नक्कीच फायदा होईल. तर चला आपण पाहूया की ऊस उत्पादनामध्ये उच्च उत्पादनाची लक्षणे कोणती, का जे आपल्या उत्पादन वाढीसाठी फायदेशीर ठरतील. तर सर्वप्रथम ऊस उत्पादनामध्ये उच्च उत्पादनाची लक्षणं म्हणजे निरोगी आणि हिरवगार शेत. दुसरं लक्षण म्हणजे गडद हिरव्या रंगाची पाने व तिसरं लक्षण म्हणजे अधिक व एक समान उंची. व नक्कीच याचा फायदा आपल्याला आपल्या ऊसाचा जाड व रसाळ फुटवा याच्यामध्ये होणार आहे. तर आपण पाहिले का ऊस उत्पादनाच्या दृष्टीने उच्च उत्पादनाचे लक्ष म्हणजे निरोगी हिरवे शेत, गडद रंगाचे हिरवे पाने, अधिक व एक समान ऊसाची उंची व जाड व रसाळ फुटवा. आता आपल्याला ही सर्व लक्षणं मिळण्यासाठी शेतकरी आपल्या शेतामध्ये खत व्यवस्थापन, जमीन व्यवस्थापन, तण व्यवस्थापन करत असतो. पण त्याबरोबरच महत्वाचा भाग म्हणजे कीड व्यवस्थापनही तितकंच महत्वाचं आहे. तर ह्या किडी सुद्धा आपल्या शेतामध्ये 22 ते 33% नुकसान करतात व आपलं उत्पादन घटवत असतात. तर चला आपण पाहूया की आपल्या ऊस उत्पादनामध्ये महत्वाच्या किडी ज्या आपल्या उत्पादनावर मोठा फरक आणत असतात. तर जर आपण सुरुवातीच्या काळात पाहिलं तर टर्माइट म्हणजे वाळवी आणि व्हाईट ग्रब म्हणजे हुमणी. तर वाळवी व हुमण्या या दोन प्रकारच्या किडे सुरुवातीच्या अवस्थेत आपल्या ऊस पिकाचं खूप मोठं नुकसान करत असतात. त्याच्यानंतर महत्वाचे किडी पाहिलं तर जेव्हा ऊसाची उगवण होते किंवा ऊसाचे फुटवे चालू होतात तर त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या बोरर्स म्हणजे खोड किडा, शेंडे किडी, कांडी कीड, रूट बोरर या प्रकारच्या किडी आपल्या शेतामध्ये प्रादुर्भाव करून आपल्या उत्पादनामध्ये नुकसानकारक ठरत असतात. तर चला आपण पाहूया की आपल्या ऊस उत्पादनामध्ये जर आपल्याला सुरुवातीची जी कीड येते ती म्हणजे वाळवी. तर आपण वाळवी व्यवस्थापनाबद्दल माहिती पाहूया. तर या ठिकाणी आपण पाहत आहोत की जे काय ऊसाचं बेणं आपण पेरलं आहे तर ह्या बेण्यावर सुरुवातीच्या अवस्थेत वाळवी अटॅक करते व ह्या बेण्याला पोखरून त्या ठिकाणी माती जमवते.
वाळवी फक्त बेण्यालाच पोखरत नाहीये तर त्या बेण्याला असलेला डोळ्याचंही ते नुकसान करत असतात आणि ह्या वाळवीमुळे आपल्या ऊस उत्पादनामध्ये उगवणीमध्ये घट होत असते आणि उगवण कमी झाली म्हणजे नक्कीच आपल्या ऊसाची उत्पादन त्या ठिकाणी कमी होतं. तर अशा ह्या वाळवीला सुरुवातीच्या अवस्थेतच नियंत्रित करण्यासाठी FMC एक तलस्टार हे अद्वितीय उत्पादन खूप चांगल्या पद्धतीने काम करते. तलस्टार कसे वापरायचे तर तलस्टारचा जो काय एकरी मात्रा आहे की 400 ते 500 मिली याप्रमाणे आपल्याला वापरायचं आहे. तर टलस्टार दोन पद्धतीने आपण आपल्या ऊस शेतीमध्ये वापरू शकतो. पहिल्या पद्धतीमध्ये टलस्टार 2 लिटर पाण्यामध्ये 400 ते 500 मिली घेऊन आपल्याला चांगल्या प्रकारे घोळ तयार करायचा आहे व त्यानंतर 25 किलो कोरडी वाळू घेऊन त्यावर हा घोळ मिसळायचा आहे. असं हे द्रावण व वाळू चांगल्या प्रकारे आपण मिसळून घेतल्यानंतर आपल्याला ऊस लागवडी झाल्यानंतर ऊसाच्या कांड्यांवर हे मिश्रण शिंपडायचं आहे किंवा पसरवायचं आहे. त्यानंतर माती ने पूर्ण कांडकी झाकून त्या ठिकाणी पाणी द्यायचं आहे. व दुसऱ्या पद्धतीमध्ये टलस्टार ची शिफारस 2 लिटर पाण्यामध्ये 400 ते 500 मिली टलस्टार संपूर्ण मिसळून घ्यायचं आहे व त्यानंतर 300 लिटर पाण्यामध्ये हे स्टॉक सोल्युशन मिसळून आपल्याला हे 300 लिटर पाणी जेव्हा आपण शेतामध्ये ऊस लागवड संपूर्ण करतो तर हे 300 लिटर पाण्याचा फवारा किंवा आपल्याला बेण्यावर करायचा आहे किंवा हे पाणी त्या ठिकाणी शिंपडायचं आहे व त्यानंतर वरती माती पसरवून बियाणं झाकून घ्यायचं आहे. तर अशा दोन पद्धतीने आपण टलस्टार आपल्या ऊस पिकामध्ये वापरून जे काय वाळवीचं नियंत्रण आहे हे खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. आता वाळवी नियंत्रण झाल्यानंतर सध्या आलसा अडसाली ऊसाच्या लागवडी चालू आहे किंवा काही शेतकऱ्यांनी ऊस लागवड ही मे महिन्यातही केलेली आहे. तर अशा ह्या लागवडी साधारण 50 ते 60 दिवसाच्या झाल्या आहेत आणि वरील दिलेल्या चित्राप्रमाणे कंडिशन शेतामध्ये दिसत आहे. तर ह्या ठिकाणी बरेच शेतकऱ्यांचे समज गैरसमज आहेत. काही शेतकरी बोलत असतात का ही जी काय ऊसाची पानं जी सुकली आहेत किंवा ऊसाचा हा कोंब सुकला आहे हा पाण्याच्या शॉर्टेजमुळे किंवा जास्त तापमानामुळे सुकलेला आहे. पण जर आपण नक्कीच या लक्षणांचं बारकाईने निरीक्षण केलं त्याला आपल्याला आढळून येईल की ह्या ठिकाणी ऊस पिकामध्ये खोडाळी आणि शेंड्याळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ऊस पिकातील हे जे महत्वपूर्ण कोंब आहेत हे पिवळे पडलेले आहेत किंवा सुकत आहेत. तर चला आपण पाहूया की ह्या ज्या काही खोडकीड आणि शेंड्याळी आपल्या ऊस पिकाचं नुकसान कसं करतात आणि त्यांचं व्यवस्थापन कसं करायचंय याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेऊया. तर ऊस पिकाचे सर्वात हानिकारक कीटक म्हणजे खोडकिडा आणि शेंड्याळी. पूर्वीपर्यंत खोडकिड्याचा प्रादुर्भाव आपल्या महाराष्ट्रात खूप जास्त होता पण गेल्या 1-2 वर्षापासून शेंड्याळीचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याकडे दिसत आहे. तर सर्वप्रथम खोडकीड जर आपण पाहिली तर साधारण हिचा जो अटॅक जो आपल्याला दिसतो हा 30 ते 60 दिवसाच्या दरम्यान दिसत असतो. जर आपण ज्या ठिकाणी लागण झालेले ऊस पाहिले तो ऊसातला मधला कोंब किंवा जो मधला गाभा आहे त्या ह्या कोंबापासून आपल्याला खूप चांगला ऊस भेटणार असतो किंवा उत्पादनाच्या दृष्टीने हा ऊस कोंब महत्वाचा असतो. अशा कोंबाला खोडकीड जमिनीलगत छिद्र करून आतमध्ये प्रवेश करते व हे कोंब सुकू लागतात. ह्या कोंबाला थोडासा झटका दिला तरीही हे आपल्या हातात निघून येतात. तर अशा प्रकारे ऊस पिकातील मुख्य कोंबाचे नुकसान करून खोडकीड आपलं उत्पादन कमी करत असतात. ह्या चित्रामध्ये आपण पाहत आहोत का जे नुकसानग्रस्त कोंबामध्ये आपल्याला खोडकीड चाळई ह्या पद्धतीने दिसेल किंवा जर आपण आपल्या शेतात किंवा घराच्या जवळ लाईटीच्या जवळ पाहिले तर अशा प्रकारचे जे काय पतंग आपल्याला दिसतात तर हे खोडकिडीचे पतंग आहेत. या ठिकाणी कोश अवस्थेतील खोडकीड आपल्याला दिसून येत आहे. त्याच पद्धतीने आपण जर शेंड्याळी पाहिली तर शेंड्याळी ऊसाची जी सुळकी आहे किंवा जे काय ऊसाचं पान आहे ह्या पानाला 3 ते 4 होल समांतर रेषेमध्ये पडलेले दिसतात व ज्यावेळेस याचा प्रादुर्भाव जास्त असतो
ऊसाच्या पानाच्या दोन्ही साईडला आपल्याला समांतर रेषेत 3 ते 4 होल पडलेले दिसतात. तर ही खोडकिडीची प्रारंभिक लक्षणं आहेत. तर नक्कीच ही लक्षणं दिसत असताना आपल्याला खोडकिडीवर नियंत्रण करणं गरजेचं आहे. आणि जर खोडकिडीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर खोडकीड आपल्या मुख्य ऊसाचे किंवा शेंड्याचे अशा प्रकारे नुकसान करून आपल्या ऊस पिकामध्ये उत्पादनामध्ये घट करत असतात. तर ह्या ठिकाणी खोडकिडीची आळी आपण पाहत आहोत. जो काही पतंग आहे हा सफेद कलरचा असतो व जास्त प्रमाणात जेव्हा खोडकिडीचा शेंड्या आळीचा प्रादुर्भाव होतो त्या ठिकाणी जो काही शेंडा आहे किंवा खोड आहे तर त्याला शेंड्या आळीने नुकसानग्रस्त केलेला होतो आपण या ठिकाणी पाहूया. तर अशा प्रकारे खोडकीड आणि शेंड्या आळीच्या उद्रेकामुळे ऊसाची उंची जाडी उगवण क्षमतेचे नुकसान होते. तर आपण ह्याच किडींना आणखी सविस्तर पाहूया. तर खोडकीड, तर खोडकिडीचं जर सविस्तर माहिती पाहायचं झालं तर खोडकीड साधारण 30 ते 60 दिवसाच्या दरम्यान ऊस असताना आपल्याला आपल्या ऊस क्षेत्रामध्ये याचा प्रादुर्भाव दिसायला लागतो. खोडकीड सुरुवातीला पतंग पानाच्या मागच्या बागेस भागात अंडी घालतात व 3-4 दिवसांनी या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात व हे पिल्ले 3-4 दिवसानंतर ज्या प्रकारे कोळी कीड धागा सोडतो त्या प्रकारे ही किडे अळी धागा सोडून ऊसाच्या गाभ्याशी किंवा जो काही मुख्य कोंब आहे त्याच्या जमिनीलगतच्या भागात येतात व हे जमिनीलगत आल्यानंतर ह्या मुख्य कोंबाला ते एक छिद्र पाडून त्या कोंबामध्ये प्रवेश करतात व हळूहळू हा कोंब सुकायला सुरुवात होते. हा ऊसाचा जो काही मधला कोंब आहे किंवा मुख्य कोंब आहे ऊस उत्पादनाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. ह्या कोंबामधूनच आपल्याला दर्जेदार ऊसाचं उत्पादन भेटत असतं. पण अशा ह्या कोंबांना खोडकीड नुकसानग्रस्त करते. एक आळी स्वतःच्या जीवनचक्रामध्ये साधारण 1 किंवा जास्त कोंबांना नुकसान करायची क्षमता ठेवते. त्याच्यामुळेच आपल्या ऊस शेतातील जे काही मुख्य कोंब आहेत हे खराब होतात आणि त्याच्यामुळेच आपल्याला आपल्या ऊस शेतात पुढे कमी अधिक प्रमाणाच्या ऊसांची उंची दिसायला सुरुवात होते. तर खोडकीड जर आपण पाहिलं तर आपल्या मुख्य पिकामध्ये प्रादुर्भाव झाल्यानंतर 22 ते 33% घट आणू शकते किंवा 2% हे साखर उतारामध्ये सुद्धाही घट आणू शकते. म्हणजे खोडकिडीचा अटॅक झाल्यानंतर जो ताण येतो या ताणामुळे आपल्या ऊस पिकाची उंची फुटवे यांच्यावर परिणाम होतो. त्याबरोबरच साखर उतारामध्येही आपल्याला नुकसान पाहावयास मिळते. तर चला आपण पाहूया शेंड्याळी. तर शेंड्याळी आपल्या पिकामध्ये नुकसान कसे करते. तर सर्वप्रथम आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे की 2-3 ते 4 समांतर रेषेमध्ये ऊसाच्या पानावर छिद्रे पडली जातात व जेव्हा हे पानाचा विकास होत राहतो तेव्हा आपल्याला पानाच्या दोनही साईडला या प्रकारची छिद्रे पाहावयास मिळतात. शेंड्याळीचा प्रादुर्भाव कधी होतो तर जेव्हा पाऊस पडून गेल्यानंतर जेव्हा हवेमध्ये आर्द्रता जास्त असते व तापमान वाढत असते तर हा जो काही कालावधी आहे हा शेंड्याळीच्या विकासासाठी किंवा प्रादुर्भावासाठी पोषक वातावरण आहे. या वातावरणामध्ये शेंड्याळीचा प्रादुर्भाव खूप झपाट्याने होतो व जेव्हा शेंड्याळीचा प्रादुर्भाव वाढतो तेव्हा ही पानावरून जे काही शेंड्या आहेत किंवा जो काही खोड आहे तर याच्यामध्ये हा प्रादुर्भाव घुसला जातो. पानावरून ते खोड शेंड्यात किंवा खोडात जाऊन त्या ठिकाणी आपल्या ऊसाचं नुकसान करत असतात. तर बघा शेंड्याळीचा प्रादुर्भावामुळे साधारण 21 ते 37% आपल्या ऊस उत्पादनामध्ये घट होत असते. आणि जर आपण साखर उतारात जर घट पाहिली तर 0.2 ते 4% साखर उतारामध्ये घट होत असते. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की खोडकीड जी 22 ते 33% आपल्या ऊस उत्पादनामध्ये नुकसान करत असते व शेंड्याळी ही 21 ते 37% आपल्या ऊस पिकाचे उत्पादनामध्ये नुकसान करत असते. अशा या किडींना किंवा खोडकीड आणि शेंड्याळीच्या उद्रेकामुळे नुकसान टाळण्यासाठी श्रेष्ठ उपाय कोणता
तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच तुम्ही विचार करत आहात आणि त्याबद्दलच मी तुम्हाला आता सांगणार आहे की खोडकिडा आणि शेंड्याळीचा ऊस पिकातील उद्रेक थांबवण्यासाठी आपल्याला समृद्धीचे इंजिन कोराजन का कोराजनचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल का कोराजनला परिचयाची गरज नाही. गेल्या 11 वर्षापासून ऊस उत्पादक शेतकरी खोडकिंड आणि शेंड्याळी यांच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांची पहिली पसंती बनलेले आहे. कोराजन भारतातील 1,20,00,000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकावर फवारून पिकांचे 15+ पिकांचे वेगवेगळ्या पिकांचे संरक्षण केलेले आहे. असे हे कोराजन ऊस शेतीचे जीवन बदलवून टाकते. तर शेतकरी मित्रांनो, आपण ऊसाचे उत्तम पीक व दमदार जीवन ही ऊस पिकामध्ये कोराजनचे फायदे काय होतील याबद्दल आपण पाहूया की कोराजन हे उत्तम पीक संरक्षण देण्यामुळे मागील 10 वर्षांपासून संपूर्ण देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा भरोसा कोराजनवर आहे आणि हा भरोसा वर्ष दर वर्ष वाढतो आहे. त्याबरोबरच पिकाच्या संपूर्ण क्षमतेचा विकास ही खोडकिडा आणि शेंड्याळीपासून उत्तम संरक्षण प्राप्त करून पिकाच्या संपूर्ण क्षमतेचा विकास होतो आणि आपल्याला मिळतो अधिक जाड व लांब ऊस. की खोडकीड व शेंड्याळीचा प्रादुर्भाव नियंत्रित केल्यामुळे येणारा जैविक ताण पिकावर येत नाही व त्याच्यामुळे पीक आपले स्वतःचे पूर्ण जेनेटिकल पोटेन्शियल वापरते व त्याचा फायदा आपल्याला ऊसाची लांबी व ऊसाचा घेर किंवा जाडी वाढण्यामध्ये नक्कीच होईल. तर बघा की त्याचा तिसरा फायदा आहे दीर्घ अवधीसाठी संरक्षण. कोराजन तुलनात्मक दृष्टीने उल्लेखित किडीवर दीर्घ काळापर्यंत नियंत्रण देते जेणेकरून आपल्याला तणावमुक्त राहता आणि वारंवार शेतात जावे लागत नाही. तसेच कोराजन हे नवीन लागवड व खोडवा या दोन्ही प्रकारच्या ऊसामध्ये शेंड्याळी व खोडकीड या किडींवर सर्वोत्तम संरक्षण मिळवून देते. तसेच हे कोराजन हे ग्रीन लेबल उत्पादन असल्यामुळे तुलनात्मक दृष्ट्या सस्तन जीवांसाठी कमी विषारी आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण ह्या ठिकाणी पाहूया की कोराजनचा मात्रा आपल्याला कसे वापरायचे आहे. तर 150 मिली कोराजन हे आपल्याला शेंड्याळी व खोडकीड या किडींचा ऊस पिकात नियंत्रण करण्यासाठी वापरायचं आहे. तर 150 मिली कोराजन 400 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला आपल्या ऊस शेतामध्ये 35 ते 40 दिवसाच्या दरम्यान ड्रेंचिंग करणं आवश्यक आहे. एक महत्वाची सूचना की पिकाच्या जीवनचक्रात एकदाच कोराजनचा वापर करा. कोराजनच्या आधी किंवा नंतर कोणत्याही गट 28 कीटकनाशकाचा वापर करू नका. तर पुन्हा एकदा सांगतो शेतकरी मित्रांनो की 150 मिली कोराजन 1 एकराला आपल्याला ऊस शेतामध्ये ड्रेंचिंग साठी वापरायचं आहे. तर कोराजन वापरण्यासाठीच्या सूचना, तर नवीन लागवडीच्या ऊसामध्ये साधारण 30 ते 45 दिवसाच्या दरम्यान 150 मिली कोराजन 400 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला याची ड्रेंचिंग मुळांजवळ करायची आहे व ड्रेंचिंग झाल्यानंतर 24 तासाच्या आत आपल्याला सिंचन करणं अनिवार्य आहे. तसेच खोडवा पिकामध्ये कोराजनचा वापर कसा करावा याबद्दल आपण माहिती दिली. सर्वप्रथम दुसऱ्या किंवा तिसऱ्या सिंचनाच्या पूर्वी कोराजनचा वापर ऊस शेतामध्ये करावा. त्यावेळेस ऊसाची अवस्था साधारण 4 ते 6 इंचाची असेल. अशा वेळेस आपल्याला शेतातील पाचट बाजूला करून पानांवर फवारणी सोबत ड्रेंचिंग पद्धत स्वीकारावी जेणेकरून हे द्रावण पाने व मातीच्या जवळ मुळांवर पसरले जाईल व मुळांद्वारे पूर्ण ते पूर्ण वनस्पतीमध्ये पसरले जाईल. तर आपल्याला ह्या ठिकाणी सुद्धा ड्रेंचिंग झाल्यानंतर आपल्याला पाणी देणं 24 तासाच्या पाणी देणं अत्यावश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, कोराजनचा रिझल्ट येण्यासाठी सर्वप्रथम त्याचा वापर कसा करावा हे जाणून घेणं महत्वाचं आहे. तर आपण पाहूया कोराजनचा घोळ कसा बनवायचा. तर सर्वप्रथम 400 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 150 ml कोराजनची ड्रेंचिंग करणं आवश्यक आहे. त्यासाठी एका टबमध्ये 27 भाग पाणी घेणं
त्याच्यामध्ये 150 मिली कोराजन मिसळून व हे चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये मिसळून घेणं, असं हे द्रावण आपल्याला ड्रेंचिंग साठी वापरायचं आहे. तर आपल्याला शेतामध्ये ड्रेंचिंग साठी 27 पंपांची गरज आहे. तर सर्वप्रथम अर्धा पंप स्वच्छ पाणी भरून घेणं, त्याच्यानंतर एक भाग जो काही द्रावण आहे हे त्याच्यात मिसळवणं, त्याच्यानंतर संपूर्ण पंप पाण्याने भरून घेणं व असा हा पंप आपल्याला ड्रेंचिंग साठी तयार झाला. तर पाहूया कोराजनची ड्रेंचिंग कशी करावी हे आपण या ठिकाणी पाहूया. सर्वप्रथम नॅक्सा पंपाचा नोझल आपल्याला उघडा करायचा आहे किंवा काढून घ्यायचा आहे व आपल्याला ड्रेंचिंग सुरुवात करायची आहे. ड्रेंचिंग करताना द्रावण रोपाच्या खोडातून मुळापर्यंत वा पोहोचेल या प्रकारे ड्रेंचिंग करावी. त्याच्यानंतर अशा 27 पंपांची ड्रेंचिंग आपल्याला 1 एकर शेतामध्ये करणं आवश्यक आहे. ड्रेंचिंग झाल्यानंतर 24 तासाच्या आत आपल्याला शेताला पाणी देणं गरजेचं आहे किंवा सिंचन देणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, ऊस पिकातील खोडकीड व शेंड्याळीच्या नियंत्रणासाठी कोराजन. तर कोराजन वापरताना काय करावे हे आपण पुन्हा पाहूया की कोराजन लागवडीच्या वेळेस पहिल्या 45 दिवसाच्या आत केवळ ड्रेंचिंग पद्धत आपल्याला वापरायची आहे. कोराजनची मात्रा 150 मिली याप्रमाणे आपल्याला ऊस शेतीत वापरायची आहे. कोराजनची ड्रेंचिंग करण्यासाठी 400 लिटर पाण्याची प्रति एकरी आवश्यकता आहे. ड्रेंचिंग झाल्यानंतर संपूर्ण शेताला 24 तासाच्या आत पाणी देणं गरजेचं आहे. काय करू नये तर कोराजनची फवारणी करू नये किंवा वाळू आणि खताबरोबर मिसळून याला वापरू नये. दुसरं की 150 मिलीपेक्षा कमी मात्रा किंवा अधिक मात्रा आपल्याला वापरायची नाही. त्यानंतर 400 लिटर पेक्षा कमी पाण्याचा वापर ड्रेंचिंग साठी करू नये. शेताला सिंचन न करता तसेच ठेवू नये. एकदा ड्रेंचिंग झालं तर 24 तासाच्या आत आपल्याला सिंचन करणं गरजेचं आहे. पुन्हा कोराजन हे केवळ खोडकिडा व शेंडे अळीसाठीच नियंत्रणासाठी आपल्याला ऊस शेतात वापरायचं आहे. तसेच आपल्याला उत्पादन घेताना आयझोन स्टिकर अवश्य पाहावा व दुकानदाराकडून याची रितसर बिल घेणं गरजेचं आहे. एक पिकाच्या जीवनचक्रात एकदाच कोराजनचा वापर करायचा आहे. काय करू नये तर अन्य कीटकांवर कोराजनचा वापर करू नये. स्वस्त आणि नकली उत्पादन खरेदी करू नका व कोराजनचा वापर करण्यापूर्वी किंवा नंतर ग्रुप 28 च्या कोणत्याही कीटकनाशकाचा वापर करू नका. तर शेतकरी मित्रांनो आपण कोराजन घेत आहे पण हे कोराजन असल की नकली याची ओळख पटवा. तर सर्वप्रथम आपल्याला अधिकृत रिटेलर कडून हे उत्पादन खरेदी करायचं आहे. दुकानदाराकडून आपल्याला पक्की बिल घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला प्रामाणिकतेची तपासणी करण्यासाठी आयझोन स्टिकरचा वापर पाहणं गरजेचं आहे. तर कोराजनच्या बॉटलवर ह्या ठिकाणी आयझोन स्टिकर असतो व आयझोन स्टिकरवर 1 कोड नंबर लिहिलेला असतो. तर हा जो काही कोड नंबर आहे आपल्याला 9211700500 या क्रमांकावर SMS करायचा आहे. या क्रमांकावर SMS केल्यानंतर आपल्याला जे काय उत्पादनाची प्रत आहे किंवा खरं ओरिजिनल असल आहे की नकली आहे याचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळेल. आपल्याला काही शंका असल्यास किंवा अधिक माहितीसाठी कृपया आमच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीशी संपर्क साधा. तर त्यासाठी आपल्याला नंबर वापरायचा आहे 1800102-6545 या क्रमांकावर संपर्क साधणं गरजेचं आहे. असे हे कोराजन ऊस शेतकऱ्यांचे जीवन बदलून टाकते. तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 2 चित्र दिसत आहे. तर कोराजन हे आपण एकाच शेतामध्ये अर्ध्या भागात वापरला आहे आणि अर्ध्या भागात वापरलेलं नाहीये. तर त्याचे हे 2 ठिकाणी फोटो तुम्हाला दिसत आहेत. तर ह्या छायाचित्रात आपण पाहू शकता ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी कोराजन वापरले नाही त्या ठिकाणी ऊसाचे जे काही कोंब आहेत हे पिवळे पडले किंवा ऊसाचे फुटवे कोंब ह्या ठिकाणी डॅमेज झालेले दिसतात.
ऊसाची पाने ही आपल्याला या ठिकाणी पिवळी पडलेली दिसतात व ऊसही थोडा आपल्याला डल झालेला दिसत आहे. तर बघा ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण त्याच शेतामध्ये कोराजनची ड्रेंचिंग केलेली आहे त्या ठिकाणी जर आपण परिणाम पाहिले तर नक्कीच आपल्याला खूप चांगले परिणाम दिसत आहेत. जसे की ऊसाचे जे काही कोंब आहेत किंवा फुटवे आहेत तर यांची एक समान वाढ झालेली आहे. कुठेही आपल्याला ऊसाचे कोंब पिवळे पडलेले दिसत नाहीयेत व जो काय ऊस आहे हा एक समान व हिरवेगार आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर ऊसाची वाढही आपल्याला जोमदार झालेली दिसत आहे. तर असेच परिणाम आपल्याला आपल्या ऊस पिकामध्ये मिळवण्यासाठी सुरुवातीच्या अवस्थेत खोड किडीचा आणि शेंड्या अळीचा प्रादुर्भाव नियंत्रित करणं गरजेचं आहे. त्यासाठी 30 ते 45 दिवसाच्या दरम्यान आपल्याला कोराजन 150 मिली या प्रमाणे ड्रेंचिंग करणं, एकरी 150 मिली या प्रमाणे ड्रेंचिंग करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, एक जबाबदार कंपनी ज्यावेळेस तुम्हाला कृषी उत्पादने वापरण्यास सांगतील त्याच पद्धतीने ही उत्पादने वापरताना काळजी काय घ्यायची हे सुद्धा आमचे एक आद्य कर्तव्य आहे. जसे की आपण बाजारातून खाद्यपदार्थ व कृषी रसायने घेऊन येतो तर यांचा एकत्रित प्रवास टाळावा. कृषी रसायनं ही आपल्याला कुलूपबंद खोलीत ठेवायची आहेत. सहजासहजी लहान मुले व पाळीव जनावरे या रसायनांच्या जवळ जाणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. त्याबरोबरच जे काय उत्पादन आहे हे आपल्याला पक्क्या बिलातच आपल्या विश्वासाच्या दुकानदाराकडून घेणं गरजेचं आहे. बॉटल सोबत जी काही माहिती पुस्तिका मिळेल ती ह्या माहिती पुस्तिकेचा आपल्याला अभ्यास करणं किंवा वाचन करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण कृषी रसायनं फवारण्यासाठी जाणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला सुरक्षात्मक कपड्यांचा वापर करणं गरजेचं आहे. कृषी रसायनं फवारताना आपल्या शरीराचा डायरेक्ट संपर्क रसायनांशी येणं टाळा. त्याबरोबरच हे रिकामे झालेले डबे आपल्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापरासाठी यांचा वापर टाळावा. आपण जेव्हा फवारणी करत असतो तेव्हा हवेच्या दिशेने फवारणी करा, हवेच्या विरोधात फवारणी करणं टाळा व फवारणी करताना काही खायचं नाहीये, काही प्यायचं नाहीये किंवा लिकेज झालेल्या नॅपसॅक पंपाचा वापर आपल्याला टाळायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला अधिक काही प्रश्न असतील तर तुम्ही ask@fmc.com याच्यावर आम्हाला प्रश्न लिहून लिहू शकता किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला या नंबरवर संपर्क करू शकता. नंबर आहे 1800102-6545. तसेच काही प्रश्न असतील तर या वेबिनारच्या खाली यूट्यूबवर तुम्ही तुमचे प्रश्न लिहू शकता. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. तसेच हा जो काय ऊस हंगाम आहे हा आपल्यासाठी फलदायी ठरो अशी मी ईश्वराच्यांनी प्रार्थना करून जे काही चर्चा चालू आहे हे संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.